माणगाव पुणे मार्गावर पिळी भागाड एमआडीसीमध्ये रस्त्याची दुरावस्था. तांबणी घाटमार्गे रायगडमधून पुण्याला जोडणाऱ्या माणगाव पुणे रस्त्याची विळे भागाड एमआडीसीमध्ये पार दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी एका बाजूला रस्त्याची सिमेंट काँक्रीटीकरण चालू आहे, तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. प्रत्यक्षात जर पाहिले तर या ठिकाणी रस्ताच अस्तित्वात नसून खड्ड्यांमधून मार्ग काढत प्रवास करण्याची वेळ वाहन चालकांवर येत आहे. या ठिकाणी छोट्या वाहनांसोबत अवजड वाहनांची संख्या अधिक आहे. खड्डे भले मोठे आणि खोल असल्याने वाहनांचे नुकसान होत आहे, त्याचबरोबर प्रवाशांना देखील त्रास सहन करावा लागतोय. रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी प्रवासी आणि वाहन चालकांकडून होत आहे. माणगाव ते पुणे रस्ता हा 2 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट या काळात मार्गावरील वाहतुकीसाठी बंद होता. मात्र सध्या काम करत असलेल्या ठेकेदारांनी वाहतूक सुरू असलेल्या रस्त्याचे खड्डेही भरले नाही. या खड्ड्यांमुळे जर अपघात झाला तर याला जबाबदार कोण, ठेकेदार की प्रशासन, असं सवाल नागरिक विचारत आहेत. या रस्त्यावर होणारी ओव्हरलोड वाहतूक ज्या कंपन्यांना एम आय डी सी रस्ता असल्यामुळे कंपन्यांना जी ओव्हरलोड वाहतूक येते त्याच्यावरती प्रतिबंध करावेत आणि हे खड्डे लवकरात लवकर भरावेत हीच आमची एम आय डी सी आणि शासनाला विनंती असेल.